जे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे तर त्यांना तुम्ही मदत करताव का? ते तुम्ही कुक्कुटपालन करताय सर्टिफाईड आहे पूर्ण? नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं गुला बडासमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आहे, ऍक्च्युली मी हा टॉपिक घेणार नव्हतो, कारण की टॉपिक घ्यायचा मागचा उद्देश म्हणजे जे आपले जे आता जे नवीन शेतकरी बांधव आहेत जे कुक्कुटपालनामध्ये वळत आहेत तर त्यांची कितीतरी फसवणूक होत आहे, ती होऊ नये यासाठी आज तुम्ही व्हिडिओ अपलोड करत आहे. तुम्ही हे माझ्या हातामध्ये बघू शकता, हे कावेरी जातीचा पक्षी आहे, हा गावरान पक्षी नाही आहे. ॲक्च्युली हा गावरानच आहे पण क्रॉस गावरान आहे. तर ह्याच्याबद्दल आजची व्हिडिओ होणार आहे. जर तुम्ही जर बघत असाल जे नवीन शेतकरी बांधव आहे, आजकाल यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत की आम्हाला फसवलेलं आहे, गावरानच्या नावाखाली क्रॉस पक्षी दिलेले आहेत, तर त्याच्याबद्दलच आता आपण हा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर मित्रांनो, हा जो पक्षी आहे हा गावरानच आहे पण क्रॉस गावरान आहे, ओरिजिनल गावरान नाही आहे. जर तुम्हाला ओरिजिनल गावरानचा पक्षी पाहिजे असेल तर मी तुम्हाला कुठेतरी डिस्क्रिप्शनमध्ये नाहीतर फोटोमध्ये तुम्हाला एखादा फोटो मेन्शन करेल मी, जेणेकरून तुम्हाला कळेल की ओरिजिनल गावरान पक्षी कसा असतो, त्याचा वेट वगैरे काय असतं, हे तुम्हाला मी कुठेतरी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन टाकेल, जेणेकरून तुम्हाला थोडीफार माहिती नॉलेज तुम्हाला भेटेल. तर मित्रांनो, हा जो पक्षी आहे तुम्ही पाहू शकता, हा जो पक्षी आहे आत्ता मी साधारणतः 2 तारखेला आणि 11व्या महिन्यामध्ये हा पक्षी घेतलेला आहे. साधारणतः ह्या पक्षाला 4 महिने झालेले आहेत. कावेरी जातीचा पक्षी आहे, याचा जो वेट बघितलं तर 2 kg+ वेट आहे याचा. साधारणतः 8 किलोपर्यंत हा पक्षी असेल. जर कोंबडीचं तुम्ही जर वेट बघितलं, तुम्ही साधारणतः माझ्या शेडमध्ये बघू शकता, माझ्या शेडमध्ये अजूनही पक्षी अवेलेबल आहे. हे पक्षी मी कुठून घेतले ह्याचे तुम्हाला डिटेल्स देतो आणि तुम्ही तिथून का पक्षी घ्यावे ह्याची तुम्हाला थोडीशी माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो. कारण की मित्रांनो, हा जो पक्षी मी घेतलेला आहे हा पक्षी अतिशय मी पिल्लं घेतली होती, 1 day 6 पिल्लं घेतली होती. हे मला पिल्लं जी आहेत ती अतिशय क्वालिटीमध्ये पिल्लं लागली होती. पिल्लं अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीची पिल्लं होती आणि मला कुठेही मॉडलिटी मॉडेल झाली असं झाली अशी नाही झालं असं मी सांगत नाही, पण मॉडलिटी झाली. पण मी साधारणतः 300 पक्षी घेतो, त्यामध्ये मला 4 ते 5 मला मॉडलिटी झाली. तर मित्रांनो, हे फसवाफसवी धंदे तुमच्यासोबत होऊ नये ह्यासाठी मी तुम्हाला सांगतो. हे जे पक्षी आहेत, मी जेजूरमध्ये कोथळे गावामध्ये जगताप पोल्ट्री फार्म, हे प्रशांत जगताप यांची पोल्ट्री फार्म आहे, यांची स्वतःची हॅचरी मशीन आहे, ह्यांच्याकडनं मी ही पिल्लं घेतली होती. तर मी आता साधारणतः मी आत्ता घेत नाही त्यांच्याकडनं, साधारणतः 3 वर्षाला त्यांच्याकडनं पक्षी घेत आहे. त्यांचे रिझल्ट जे आहे ते अतिशय उत्तम रिझल्ट आहेत. त्यांचे जे पक्षी आहेत ते अतिशय पक्षी उत्तम दर्जाचे पक्षी आहेत आणि त्यांच्याकडं फक्त तुम्हाला कावेरी जातीचे पक्षी भेटतील. तुम्हाला ते असे बोलणार नाहीत की तुम्हाला ते आमच्याकडे गावरान पक्षी आहेत की ओरिजिनल गावरान आहेत तसे नाही, त्यांच्याकडे फक्त कावेरी जातीचे पक्षी तुम्हाला भेटतील. आणि जे काय तुम्हाला सहकार्य लागेल ते सहकार्य ते तुम्हाला स्टार्ट टू एंड तुम्हाला सहकार्य ते संपूर्ण पद्धतीने करतील. तर आम्ही आज त्यांच्या फार्मवर व्हिजिट करणार आहे. तर त्यांचे जे व्हिजिटचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला मी इथून पुढे तुम्हाला कळेलच की आम्ही यांच्या फार्मवर जाणार आहे. तुम्हाला त्यांचं लोकेशनही कळेल, त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला भेटतील आणि त्यांच्या शेडवर जे माहिती असेल ते तुम्हाला आम्ही पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तर चला आता इथून पुढे पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया.
नमस्कार मित्रांनो, आपण जेजुरी मध्ये जगताप पोल्ट्री फार्मर आलेला आहे. तुम्हाला मगाशी मी तुम्ही थोडे अगोदर व्हिडिओ बघितले असेल, त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं जे आपल्या पोल्ट्री मध्ये जे आपण पक्षी वापरतो ते कोणत्या फार्मरवरून आणतो त्याच्यावर आज आपण व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ बनवायचा उद्देश तुम्हाला मी मगाशी सांगितलं आहे की आपल्याला व्हिडिओ का बनवायचा आहे की जे जेणेकरून आता जे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे गावरान म्हणून जे त्यांना क्रॉसचे पक्षी देत आहे तर ते होऊ नये, तर ह्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवत आहे. तर आपल्या समोर प्रसन्न जगताप सर आहेत, तर ह्यांच्याकडनं आपण कावीर जातीचे पक्षी नेतो. तर त्यांचे पक्षी तुम्ही रिझल्टमध्ये बघितलं असेल की रिझल्ट त्यांचा कशा प्रकारे आहे, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्याकडे किती क्वांटिटी असते, त्यांचे पक्षी का घ्यावेत हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. तुमच्याकडे आता जे पक्षी आहेत ते कोणत्या जातीचे पक्षी आहेत? जात आमच्याकडे एकच कावेरी कावेरी. दुसरं आम्ही काय माहिती आहे का, मिक्सिंग ब्रीडमध्ये उपयोग नाही, एक ते एकच ब्रीड आहे आमच्याकडे कावेरी. आणि तुमच्याकडे आता किती पक्षी क्वांटिटी अवेलेबल आहे आणि कोणत्या कोणत्या साईजमध्ये आता पक्षी तुमच्याकडे अवेलेबल आहे? आता माझ्या 2 महिन्याचे पक्षी अवेलेबल आहेत आणि साधारणतः 10 दिवसात परत 1 महिन्याचे पक्षी तुझं तुम्हाला मिळून जातील. साधारणतः 500 ते 700 क्वांटिटी तुम्हाला मिळून जाईल. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जशी तुम्ही जे आता 3 वर्ष चालेल तुमच्याकडनं पक्षी नेत आहे, तशी तुम्ही मला मदत केलेली आहे जे काही वॅक्सिन वगैरे असेल जे ज्यामध्ये तुम्ही मला मदत केलेली आहे, ते तुम्ही इतर जे तुमचे कस्टमर होतील नवीन जे आता इथून पुढे तर त्यांना तुम्ही मदत करता का? पहिली गोष्ट, मदत तुम्ही आम्हाला करताय आमच्याकडून पक्षी नेऊन. पहिली गोष्ट पण कसं होतं, मदत हा भाग राहिला शेवट, म्हणजे मदत आहे ना, मदत हा माणूस करतोच. पहिलं काय होतं, पक्षी नेल्यानंतर तुम्हाला त्या पक्ष्यांची कशी निगा ठेवता येईल हे तुमच्या हातात आहे. पहिली गोष्ट, जर तुम्हाला त्यात काही अडचण आल्या तुम्ही अवश्य मला फोन करा, या पक्षी नेच्या अगोदर मला फोन करा, बाबा आम्ही अशा पद्धतीने शेड केलेला आहे, मॅनेजमेंट केलेलं काय आमचं चुकतं आहे का, त्या पद्धतीने मी तुम्हाला मॅनेजमेंट सांगेल. जे नवीन शेतकरी आहेत त्यांना नवीन सुरुवात करायची आहे त्यांना त्यांच्यासाठी काय सल्ला आहे? नवीन शेतकरी असू द्या या मुलं असू द्या, म्हणजे भरपूर मला यंग मुलांचे फोन येतात मला भरपूर की सर आम्हाला पण तुमच्याकडे म्हणजे व्यवसाय करायचा आहे तर कशा पद्धतीने सुरुवात करावी. सुरुवात पहिली छोट्यापासून करा, जसं मी केलं होतं. मी पहिलं म्हणजे असं ऐकून होतं की 500 पक्षी घ्याव्या 1000 पक्षी घ्याव्या, तर 500 1000 पक्षी घेण्यापेक्षा पहिले 20 पक्षी घ्या, 20 पक्ष्यामध्ये पहिला अनुभव घ्या. मी 20 पासून सुरुवात केलेली, मी प्रत्येक वेळेस तेच बोलणार कारण काय मी सुरुवात जी केलेली मी तेच तुम्हाला सांगते की 20 पक्षापासून सुरुवात केलेली आहे. तर कशा पद्धतीत मर होते तर काय केलं पाहिजे हे पहिलं शिकून घ्या तुम्ही. थोडंसं जरा एक त्याच्यात तुम्ही काळजीपूर्वक जर शिकला तर मला वाटत नाही की हा व्यवसाय काय अवघड आहे. म्हणजे हा जो व्यवसाय आहे तो अतिशय उत्तम आहे, पण सुरुवात करताना थोड्यापासून सुरुवात करा. हो, थोड्यापासून काय माहिती आहे का, आपल्याकडे कसं असतं नॉलेज कमी असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो थोड्यापासून सुरुवात करा. जर तुमच्याकडे जर त्या पद्धतीत तुमच्याकडे घरच्याकडे नॉलेज असेल तर काय हरकत नाही करायला सुरुवात, म्हणजे की आवा थोडे मोठे पक्षी घेऊन पण तुम्ही करू शकता या छोटे पक्षी घेऊन पण करू शकता. पण सरासरी माझं असं मत आहे की 1 महिन्याचे पुढचे पक्षी घ्या, 1 दिवसाचे पिल्लू नेऊन जर तुम्हाला त्यातली आयडिया असेल तर काही हरकत नाही, पण 1 महिन्याचे डोसेस पूर्ण झालेले पक्षी घ्या कुठून घेणार असाल तर. 10-15 दिवसाचे पक्षी घेऊन काय मला वाटत नाही की त्यामध्ये काही कोर्सेस पूर्ण होत नाहीत काय नाही आणि निम्मी माहिती पण नसते. 15 दिवसात काय पक्ष्यांचे कोर्सेस होत नाही आणि कसे काय तुम्ही म्हणजे 15 दिवसात मला म्हणजे आता इम्पॉसिबल वाटते. तर तुम्ही जो हा जो आता कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय आहे तो किती वर्ष झाला करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कशामध्ये तुम्ही अनुभव घेतलेले पाहिजे? तसं बघायला गेलं ना तर मी मुंबईवरून येऊन मी 2012 साली मी मुंबईवरून आलो मी बिजनमध्ये कोथळे गाव आहे माझं. तर 12 वर्ष 12 पासून आत्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काही ना काहीतरी प्रयत्न चालू असतात. तर त्यामध्ये मी गायींचा पण अनुभव घेतलेला आहे, शेळींचा पण अनुभव घेतलेला आहे. तर गायींच्या अनुभवामध्ये तर चांगलंच खूप काही शिकायला भेटलं मला आणि शेळ्यामध्ये सुद्धा खूप काही शिकायला भेटलं. पण दोघांचा जर कम्पॅरिझन मी अभ्यास केला तर मला म्हणजे मला वैयक्तिक असं वाटलं की आपण पोल्ट्रीमध्ये सफिशियंट आहे. आणि मग ह्याचा मी ॲक्च्युली कोर्स केलेला आहे. कोणता कोर्स केलेला? मी गव्हर्नमेंटचा कोर्स केलेला आहे ह्याच्यामध्ये खडकीला, पुण्यामध्ये खडकीमध्ये अंडी उगवणी केंद्र आहे गव्हर्नमेंटचं, आपलं शासनाचं आहे. तिथं जाऊन तुम्ही जाऊन चौकशी करू शकता तुम्ही, असं काय ओपन असतं का? म्हणजे ते तुम्ही कुक्कुटपालन करताय सर्टिफाईड आहे पूर्ण? हो, मी सर्टिफाईड केलं आहे माझं. तुम्ही कधीही मागा, तुम्ही सर्टिफाईड मी तुम्हाला कधीही दाखवू शकतो, ओरिजिनल सर्टिफाईड. इव्हन मी तिथून पिल्लं आणतो ना आत्ता, तिथे सुद्धा सर त्यातले म्हणजे पिल्लं सुद्धा आमच्यासाठी गव्हर्नमेंटचीच असतात, त्यामुळे ते लोक सर तुम्हाला सांगू शकतात की बाबा माझे संबंध कसे आहेत आणि माझे पिल्लं कुठले आहेत. मुळात संबंधांपेक्षा पिल्ल्यांवरती भर द्या, कारण काय संबंध तयार करता येतात ऑटोमॅटिक. पण काय होतं, पिल्लं तुम्ही जात परत करा की बाबा नक्की पिल्लं मी कुठून पिल्लं आणतोय. आता तुम्ही मग मला बोलता तुम्ही किती देऊ शकता पिल्लं, मी 500 ते 700 देऊ शकतो बरोबर आहे, पण मी पिल्लं कुठून आणतोय ह्याची पण तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे. फार्मर्स लोकांनी खरी माहिती घेतली पाहिजे, माहिती घ्या, 100% तुम्ही व्यवसाय सक्सेस होणार. पण प्रत्येक फार्मरने असं नको की बाबा त्याकडे भेटतात म्हणून आणले पक्षी, म्हणजे मला असं वाटतं तर कुठेतरी आपलं गणित तिथं चुकतंय. जर समजा एखाद्या फार्मर तुमच्याकडनं पिल्लं नेली
त्याच्यामध्ये मॉर्टिलिटी होण्याचे चान्सेस काय सांगू शकता? मॉर्टिलिटी बघा आमच्याकडे पण होते. हां मी उगाच बोलणार नाही की मॅडम मॉर्टिलिटी होते. आता त्याशी गारा पडल्या होत्या. हां आता काय करणार? पाव निसर्ग आहे. पण गारात पडलं म्हणून तुम्ही म्हणजे असं हातबल होऊ नका. त्याच्यामध्ये भरपूर औषधं आहेत. औषधांचं म्हणजे मेडिसिन आहे, डॉक्टर्स आहेत, याचे सुद्धा स्पेशल डॉक्टर आहेत. असं नाही की म्हणजे आम्हीच आता काय काय लोक आता भरपूर जण आता आमच्या भागातले लोक मलाच फोन करतात की अरे बाबा पक्षी आजारी पडले काय करावं. असं नाही, भरपूर प्रत्येकाने प्रत्येकाच्या भागातले एक ना एक तरी डॉक्टर्स बोलले, ॲनिमल डॉक्टर, त्याचा सल्ला घेतला. तर मला वाटत नाही हा व्यवसाय काय अवघड आहे म्हणून. पण तुम्हाला जो व्यवसाय म्हणून जो बघायचा आहे तुम्हाला ह्या म्हणजे कुक्कुटपालनाकडे, तर तुम्ही पहिली गोष्ट ब्रीड जात जातवरती खास लक्ष द्या. कारण का माहिती आहे का, तुम्हाला अंड्यासाठी करायचे का मांस उत्पादनासाठी करायचे, हे सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. अंड्यासाठी आणि मांससाठी याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? डिफरंट काय नाही, फिडिंगमध्ये डिफरंट आहे. तुम्ही हा पक्षी मांससाठी सुद्धा वापरू शकता. अंड्यासाठी वापरायचा तर त्यावेळेस कसं होतं, त्याची 4.5 ते 5 महिन्यापर्यंत आपल्याला 1.5 ते 2 किलो वेट यायला लागतं. त्यामुळे मापात वेट होऊन जातं आरामशीर. काय काय लोकांचं कसं होतं, फास्टेड खायला टाकणे, फास्टेड वजन तयार करणे, आणि मग नंतर अंड्याला यायला ताप देतात, अंड्यावरती येत नाहीत पक्षी. तर म्हणजे तो वेटचा पक्षी झाला. अंड्याची डाळी तयार व्हायला कालावधी लागतो. त्यामुळे दोन्ही फरक वेगळा आहे. त्याच्यासाठी म्हणजे असं थोड्या गोष्टी बोलून होणार नाही, त्याला खूप मोठं म्हणजे एक्सपिरियन्स केला सांगायला गेलं तर तुम्हाला. पण तुम्हाला तर अंड्यांवरती करायचं का मांस उत्पादन करायचं आहे हे पहिलं तुम्ही बेस्ट ठरवा. दोघांपैकी एक बेस्ट पहिला ठरवा, मग त्यापुढे तुम्ही या व्यवसायात म्हणजे पदार्पण करा की बाबा हा बा मला असं असं पद्धतीने करायचं आहे मला. म्हणजे थोडक्यात म्हणत झालं तर जे कस्टमर तुमच्याकडनं पक्षी नेतील त्यांना तुम्ही स्टार्ट टू एंड हेल्प करू 100% हेल्प करा. त्यांनी ते कस्टमर न बघता ते आपलं म्हणजे बिझनेस वाढवणारे लोक आहेत. ते म्हणजे कस्टमरचं नाही बघत मी, माझं असं मत आहे. फक्त त्यांनी आपण आम्हाला कोऑपरेट केलं पाहिजे की बाबा कधी कधी काय होतं की खूप फोन येतात, थोडंसं माणूस थोडंसं हां हां की नाही बोलायला जमत, तर तुम्हाला व्हॉट्सअप 100% 24 तास आहे. तुम्ही व्हॉट्सअपवरती व्हिडिओ टाका, डिटेल टाका तुमची. आता पण भरपूर जणांचे व्हिडिओ म्हणजे भरपूर मागं विष्णू सरांनी जो व्हिडिओ घेतला होता हां, तर त्यांच्या व्हिडिओमधून खूप जणांचे असे म्हणजे मला व्हॉट्सअपवरचे अपडेट खूप येतात असे की सर आम्ही कशा पद्धतीने व्हॅक्सिन द्यायचं, कसं काय करायचं. तर मार्गदर्शन देते मी जशा ज्या पद्धतीत मला बाबा वाटतं हा फार्मर्स बाबा आहेत त्या पद्धतीनं, तर मी सरळ सांगतो की तिथल्या डॉक्टरशी कन्सल्टिंग करून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्हाला जर कावीर जातीचे जर पक्षी पाहिजे असतील चांगल्या क्वालिटीचे, तर मी तुम्हाला जगतापस्थानाचं जे डिटेल्स आहेत कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा ॲड्रेस खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तुम्ही त्यांच्या फार्मर येऊन व्हिजिटही करू शकता, नाही त्यांना कॉन्टॅक्ट करूनही पक्षी ऑर्डर वगैरे देऊ शकता. तर सर मिनिमम किती क्वांटिटी अवेलेबल होऊ शकते तुमच्याकडे? नाही मिनिमम जसं मी पहिल्यावर सांगतो ना 500 ते 700 आता जर तेवढेच आहे. तर इन फ्युचर नाही सपोर्ट जर मला जर फार्मर्स लोकांना जर मला आज मी जी खरी माहिती सांगतोय का माहिती आहे का, मला सुद्धा त्यावेळेस खोटी माहिती आलेली होती कुठला पक्षी पाळायचा कुठला. काही लोकांनी सांगितलं फक्त हा गावरान पक्षी आहे तो गावरान पक्षी आहे. अरे पण गावरान पक्षी म्हणजे त्याच्यामध्ये व्हरायटी किती आहेत. पण जर तुम्हाला जर मला जर असा जर रिस्पॉन्स चांगला राहिला हा बाबा लोकांना जर माझं म्हणजे मी जे बोलतोय ते जर लोकांना आवडलं या फार्म बघून त्यांना जर वाटलं नाही बाबा खरंच यांच्याकडे पक्ष्यांची माहिती आहे, हे पक्षी भरपूर चांगल्या पद्धतीत आहेत, अंड्यांची क्वालिटी चांगली आहे आमच्याकडे, अंडी पण तुम्ही बघू शकता, अंड्याची क्वालिटी पण चांगली आहे. तर माझं असं मत आहे की तुम्ही विचार करा की बाबा कशा पद्धतीत आम्ही काय निवड केली पाहिजे. फार्मर्सने पहिली गोष्ट एकच निवड करावी की मी पक्षी कुणाकडून घेतो आहे, ह्यांनी पक्षी कुठून आणले आहेत का तयार केलेले आहेत, ह्यांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करा. तुम्ही या आमच्या फार्मवरती, आम्ही फार्मवरती तुम्हाला दाखवू. जर मॅडम कमी क्वांटिटी पडली तर मी सरकारी पक्षी आणतो, मी काय बाहेरून पक्षी आणत नाही. त्यामुळे तुम्ही या फार्मवरती, तुम्हाला आम्ही ॲक्च्युली या तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला पक्षी पण बघण्यात भेटेल, मी भेटेल तुम्हाला, वेळ असेल तर मी भेटेल, नाही भेटलं तर तुम्हाला ॲक्च्युली फार्म विजिट म्हणजे काय तर तुम्हाला बाहेरून बघत दाखवण्यात येईल. आणि आमच्या फार्मवरती काय आम्ही चार्जेस घेत नाही असे की म्हणजे या की बाबा पे करा आणि आतमध्ये या. आतमध्ये का घेत नाही तर इन्फेक्शन, कारण तुम्ही जे येता ते बाहेरून फिरून येता कुठून येता इन्फेक्शन असते, त्यामुळे आम्ही लोक शेअरमध्ये परमिशन देत नाही. पण तुम्ही इथं आलं होती तुम्हाला नाराज होणार नाही एवढंच म्हणजे मी खात्री तुम्हाला देतो. म्हणजे तुम्ही जे कस्टमरला जी माहिती वगैरे देणार ती फ्री ऑफ कॉस्ट माहिती आहे. कारण का माहिती आहे का, आम्ही कस्टमरला बाहेरून माहिती सांगतो, आम्ही गेटच्या आतमध्ये घेत नाही. इन्फेक्शन आम्हाला पण वाटतं 100-200 रुपये आम्हाला पण वाटतं ना असं 100-200 रुपये का नको आहेत. 200 रुपये बोर्ड लावतो बाहेर की बाबा 200 रुपये फी आहे पर पर्सन या बघा. पण काय करायचे, कशाला 200 रुपये घ्यायचे त्याच्याकडून, काय त्यात एक्स्ट्रा माहिती द्यात. फक्त एवढंच आहे की तुम्ही जात आणि तुमचे शेड फ्युमिगेशन तर आता काय बोलते की साफसफाई कशा पण काय करता कसं होतं, पक्षी नेले दिले सोडून काय नाही होत गावरान पक्षी चुकीचा समज आहे. बरोबर हा चुकीचा समज आहे. तर पहिल्याच इन्फेक्शन असं शेडमध्ये तर
बुरशीतून इन्फेक्शन आहे, सी आय डी इन्फेक्शन आहे. आम्हाला मग काय काय फार्मर लोक सांगत नाहीत पक्षी नेतात नंतर बोलत राहते अहो सर पक्षी नेल्यानंतर असं असं झालं. पण इथून पक्षी जातानंतर पक्षी ओके होता, तिथून गेल्यानंतर 15 दिवसांत पक्षी आधारी पडतोय. म्हणजे ह्याचं कारण थोडं शेतकऱ्यांनी या माझे जे मित्र बांधव आहेत त्यांनी सुद्धा बघावं की बाबा नक्की बाबा अरे पक्षी तिथून आणल्यावर कसा होता, आपल्याला आणल्यानंतर आधारी पडलं. मग थोडं जरा कुठेतरी आपलं मॅनेजमेंट चुकलं असेल, माझंही चुकलं असेल, मी कुठं मान्य बोल कुठं नाही बोलत तू. माझं कधी मॅनेजमेंट आहे, मी जोपर्यंत पक्षी देत नाही तो पक्षी मी तुम्हाला चांगला दिलेला आहे. आणि तिथून गेल्यानंतर 15 ते 20 दिवस जर प्रॉब्लेम येतो तर तो थोडासा तुमच्या शेडचं इन्फेक्शन असू शकतं, त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले असतील तर माझ्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही कावेरी जातीचे जे कोंबडे बघितले असतील त्याची तुम्हाला क्वालिटी तुम्हाला माहिती असेल कशा प्रकारे क्वालिटी. अशाच जर क्वालिटीचं जर तुम्हाला जर पक्षी पिल्ले वगैरे जर पाहिजे असतील कावेरी जातीचे तर तुम्ही जगताप सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्यांच्या शेडला व्हिजिट करू शकता. ह्यांचा एक यूट्यूब चॅनल पण आहे प्रशांत जगताप पोल्ट्री फार्म, त्यालाही सबस्क्राईब करून तिथून तुम्ही माहिती गोळा करू शकता किंवा डायरेक्ट यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जनरली मी माझ्या चॅनेलवरती मी हे इन्फेक्शन भांड्यातली जी घाण असते ना ती सुद्धा मी केलेले आहेत. काय माहिती पाहिजे यांच्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांच्या चॅनलला व्हिजिट करू शकता. जर तुम्हाला डायरेक्ट माहिती पाहिजे असं तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यांच्या फार्मला व्हिजिट करू शकता.